हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही आलो आहोत गावाकडे. तर कालच आलो आम्ही, ॲक्च्युली रात्री 8 वाजताच मला इकडचं शूट करायचं होतं, पण खूप उशीर झाला होता, खूप अंधार होता, त्यामुळे काहीच दिसत नव्हतं. सो आज मी तुम्हाला मामाचं घर दाखवणार आहे. ते आमच्या मिस्टरांच्या मामाचं घर आहे. तर हे आहे रावडे गाव. तर चला आपण बघूया घर कसं आहे ते. हे इकडे गोठा आहे. तर हे आहे मामांचं घर आणि हे जे साईडला पत्रे दिसतात तुम्हाला, तर इकडे एक रिसॉर्ट होणार आहे. हे असं घर आहे. इथून त्यांची एंट्री आहे. तर हा आहे चुलीचा एरिया. तर इकडे हा हॉल आहे. इकडे हे किचन आहे. इकडे देवघर आहे. देवघराची रूम आहे ही. इथे हे देवघर आहे. तर हे आहे किचन गावाकडचं. तर हे असं एक साधारण आहे, नॉर्मल गावाकडे असतं तसं घर आहे. आणि हे जे आहे ते इकडे कुटी मशीन आणि पडी. तर हा गोठा आहे. इकडे गाई आहेत. या साईडला म्हशी आहेत. हाय हाय करते ती. तर हे आहेत दिनेश मामा. गाईचं दूध काढत आहेत. या गाई आहेत, बघू शकता गोठा. तर इकडे मी चहा ठेवला आहे चुलीवर आणि दुसरीकडे पाणी तापतंय. तर आता आम्ही नाश्ता वगैरे आवरून आता नदीवर चाललेलो आहोत. दीप्तीताई चाललेलं आहे कपड्याचा टप घेऊन डोक्यावर. हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही चाललो आहोत कपडे धुवायला. तर नदीवर चाललेलो आहोत आम्ही. तर चला, इकडे नदी आहे. तू काय अशी. आता आम्ही इकडे कपडे धुवत आहोत. तर खूप छान वाटत आहे. घरातल्या बाथरूमपेक्षा हा खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे, कारण वाहतं पाणी असतं. तर खूप छान कपडे लवकर धुवून निघतात. तर शेजारचा व्ह्यू ही तुम्ही बघू शकता. आणि नदीवर कपडे धुवायला बायकांची इथे खूप गर्दी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता फोटोशूट करतोय आम्ही थोडंसं आणि त्यानंतर घरी जाणार आहोत. घरी चाललो. इकडे मुले पोहत आहेत पाण्यामध्ये. खूप छान वाटतं नदीवर. तर आता दुपारचं जेवण झाल्यावर आम्ही खोबरं किसायला घेतलं आहे. रात्रीच्या जेवणाची तयारी करतो आहे. खोबरं, कांदा, कोथिंबीर याची पेस्ट करून ठेवलं आहे, सांगितलं आहे. आलं, लसूण, कोथिंबीर या सगळ्याची पेस्ट करून आचार्य काकांनी ठेवायला सांगितलं आहे. बाकीच्या ज्यांनी तिकडं काम करत आहेत तर त्यांना फोटोशूटमध्ये यायचं नव्हतं. तर मी जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी करते. तर हे काका आलेले आहेत. तर ते मटण आहे, हे 5 किलो मटण आहे. त्याला मॅरिनेट करून ठेवत आहेत. आलं, लसूण, कोथिंबीर, हळद, मीठ टाकून ते मटणाला मॅरिनेट करत आहेत. चिकन
चिकन हेच आता हे करायचं, चिकन करायचं पुन्हा काढून ठेवून पुन्हा असं त्याच्यात करायचं. तर ही पेस्ट रेडी आहे. त्याच्यामध्ये खोबरं 1 किलो, कांदा, टोमॅटो हे सगळं परतून ते मिक्सरमध्ये छान बारीक करून त्याची पेस्ट बनवून ठेवलेलं आहे काकांनी जेवढं सांगितलं होतं तेवढं. तर हे चिकन आहे, तर हे जवळपास 10 किलो चिकन आहे, तर त्याला पण काकांनी मॅरिनेट करून ठेवायला सांगितलं. त्याच्यामध्ये हळद आणि मीठ आहे. तिकडे काका मटनची भाजी करतायत, मटन झालं की ते चिकन बनवायला घेणार आहोत. तर चिकनची ग्रेव्ही कशी बनवतायत आपण ते बघूया. तर चिकन बनवायला सुरुवात केली आहे. तेलामध्ये त्यांनी आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकली आहे. तर 10 किलो जवळपास चिकन बनवायचं आहे, त्यामुळे त्यांनी तेल घेतलं. बघताय तुम्ही किती तेल आणि पेस्ट घेतली आहे. तर ही ग्रेव्ही छान परतून घ्यायची आहे. आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट छान परतून घेतल्यावर त्याच्यामध्ये आता ही कांदा टोमॅटो खोबऱ्याची पेस्ट त्यात टाकणार आहेत आणि ती छान परतून घेणार आहेत. तर ही परतून झालेली आहे पेस्ट. त्याच्यामध्ये आता त्या मसाले त्यांनी जेवढे एकत्र केले होते तर ते एकत्र करून आता ते त्यामध्ये ॲड करणार आहे आणि ते छान परतून घेणार आहे. तर हे आपला मसाला रेडी आहे. त्यामध्ये काका आता चिकन ॲड करतायत. तर चिकन पण आता त्या मसाल्यामध्ये खूप छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून ते छान तो मसाला त्या चिकनमध्ये मुरेल. तर आता चिकन छान परतून झालेलं आहे. त्याच्यावर झाकण ठेवून ते शिजून शिजायला ठेवायचं आहे. ते बघू शकता किती सुंदर दिसतंय. चिकन ग्रेव्हीमध्ये मस्त मिक्स झालेलं आहे. आता झाकण ठेवायचं. आता मी पीठ मळायला घेतलेलं आहे रात्रीच्या जेवणासाठी. आता चिकन मटनची भाजी झालेली आहे. तर आम्ही भाकरी करायला सुरुवात करणार आहोत. तर भाकरी करण्यासाठी आलेल्या आहेत कला मावशी, जयश्री मावशी, आशा मावशी, उज्ज्वला मामी, पूजा मामी आणि अजून पण खूप जणींनी भाकरी केल्या असतील, पण जेवढ्या मला माहिती आहेत मी त्यांची नावं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये, कारण मी पण देवळात गेले होते त्यामुळे नंतर कुणी केल्या काय माहिती नाही. सो जवळपास 100 लोकं असतील जेवायला, कारण आदल्या दिवशीच 20-21 लोकं होती. सो एवढासा फायनली आता स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. तर आता आपण वनदेवीला जाऊया, तिकडचा व्ह्यू बघूया. आता आम्ही सगळे मिळून वनदेवीला चाललेलो आहोत. तर तिकडचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवणार आहे आता. तर तिकडे खूप छान देवी आहे, ती जी डोंगरामध्ये आहे. सो तिचं वैशिष्ट्य तुम्हाला बघून नक्कीच तुम्हाला समजेल तिचं वैशिष्ट्य काय आहे ते. सो हे जे नेट दिसतंय, तर तिकडं ही रिसॉर्टची जागा आहे. इकडे खूप मोठं रिसॉर्ट होणार आहे. सो आत्ता आपण इथे पोचलेलो आहोत वनदेवीला. एकदम थोडंसंच राहिलेलं आहे डिस्टन्स. तर आता आपण तिकडचं बघूया. तर आता आम्ही देवीच्या दर्शनासाठी वरती चाललेलो आहोत. अंश पण आहे आमच्या सोबत. सो इथलं दर्शन झालेलं आहे. तर इकडनं आतमध्ये जाऊया. तर इकडे आत बघू शकता हे डोंगरामध्ये देवी गेलेली आहे आणि ती खोल आतमध्ये चाललेली आहे. तर हे त्या देवीचं वैशिष्ट्य आहे की ती दरवर्षी थोडी थोडी आतमध्ये जात आहे. तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते ती आत आत चालली आहे इकडे. तर खूप छान वाटतं इकडे येऊन.
प्रसन्न वाटतं अगदी. देवीचं दर्शन घेऊन आम्ही निघालच होतो पण तिथे पालखी आली, तर पालखीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहोत. तर आता आपण पालखीचं दर्शन घेऊया. इकडे देव आलेले आहेत, तर बघू शकता लोकांचा उत्साह हे किती जोरजोरात वाहतोय. तर पालखीचं दर्शन घेऊया इथे. तुम्ही जवळून बघू शकता उत्सवानिमित्त ही पालखी आहे. चला आपण देवळात जाऊया. तर आता आपण आलेलो आहोत रावडेगावच्या मंदिरामध्ये. इथे मध्ये हनुमानाची मूर्ती आहे. मंदिर बघू शकता. तर मी इकडे दर्शन घेते आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर ताई पण आलेल्या होत्या गावाकडे. आणि त्याच्यानंतर आम्ही तमाशाचा प्रोग्राम होता गावामध्ये, तर आम्ही तिकडे गेलो होतो. तर अशा प्रकारे रावडेगावचा 2022 या वर्षीचा उत्सव साजरा झाला. तर कसे वाटला तुम्हाला हा ब्लॉग मला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.